मॅम, आता माझ्यासोबतच आमच्या दर्शकांनाही हा प्रश्न पडला असेल की कर्नाटकवरून स्टुडंट तुमच्या इथे जॉईन झाली असं तुम्ही सांगितलं, तर असं काय स्पेशालिटी असेल किंवा नंबर वनला स्टुडिओ आहे मान्य करतो, परंतु तुमच्याच कम्पॅरिझनमध्ये भरपूर असे कॉम्पिटिटर्स आहे आणि खूप महाराष्ट्रामध्ये भरपूर असे मेकअप आर्टिस्ट आहेत, परंतु असं काय युनिक त्या स्टुडंटला वाटलं की जिने तुमची अकॅडमी जॉईन केली? आपल्या ज्या अकॅडमीमध्ये आहे त्यांनी एकतर काम, सगळ्यात आधी तर काम बघितलं की काम कसं आहे. आपणही कोणाकडे जाऊत आधी कामच बघणार आहे, तर ते सगळ्यात आधी तर काम बघितलं. काम बघितल्यानंतर मी जी प्रॅक्टिस घेते स्टुडंटची, की ज्याच्या अपडेट माझ्या रोज सोशल मीडियावरती प्रेझेंट असतात ते, आणि त्यानंतर जेव्हा मला इन्क्वायरीसाठी कॉल्स येतात त्यावेळेस कॉल्सवरती जेव्हा मी माझ्या पूर्ण कोर्सच्या डिटेल देते त्यावेळेस मी त्यांना एक शेवटची लाईन अशी पण सांगते की जर तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेत आहे तर 100% जेवढ्या मी गोष्टी सांगितल्या त्यात तर मी पूर्ण ट्रस्टनी शिकवणारच आहे. Exactly. पण लास्टला एक लाईन असते की जर तुम्ही आमच्या अकॅडमीमधून जेवढं सांगितलं तेवढं शिकलात नाहीत तर आम्ही तुम्हाला 100% अमाऊंट तुमची जी फीस आहे ती रिफंड करतो. ही आमची स्पेशालिटी आहे, कारण की मला माझ्या कामावरती कॉन्फिडन्स आहे आणि जे मी स्टुडंटना शिकवते की मला हे माहिती आहे की याप्रमाणे जर स्टुडंटना आपण शिकवलं तर स्टुडंट नक्कीच त्याला त्या टेक्निकला अडॅप्ट करून त्याच्यामध्ये ग्रो करणार आहे. ठीक आहे, तर माझा हाच कॉन्फिडन्स आहे की मी एक लाईन माझ्या ब्रोशरमध्ये माझ्या डे वनपासून ॲड केली, जर तुम्हाला आमच्या अकॅडमीमध्ये सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर आम्ही 100% अमाऊंट त्यांना रिफंड करतो. आणि या अकॅडमीच्या या 2 वर्षामध्ये अशी स्पेशालिटी आहे की माझ्याकडे आत्तापर्यंत असा कोणी स्टुडंट नाही आला की ज्याला मला ही रिफंड करण्याची वेळ यावी लागली. असं आहे, रियालिटी तुमच्या सोबत आहे. जर कधी आपण साधी एखादी वस्तूही घेतली ना तर आपल्याला तिथे लिहिलेलं असतं विकलेली वस्तू परत घेतली जाणार नाही, परंतु इथे जर एवढं कॉन्फिडन्सली आज ब्रायडल स्टुडिओमध्ये मॅमनी असं ब्रीद वाक्य आपण बोलू शकतो लिहिलेलं आहे की जर तुम्हाला मेकअप आर्टिस्टचे जे आम्ही क्लासेस घेतो ज्याच्यामध्ये जे डिस्क्रिप्शन दिले ते तुम्हाला नाही आलं तर आम्ही फीस वापस करू, तर याच्यावरतून आपण त्यांचा कॉन्फिडन्सचा अंदाजा लावू शकतो की किती सुंदर पद्धतीचं प्रशिक्षण तुम्हाला ह्या ब्रायडल स्टुडिओमध्ये देण्यात येणार आहे. पण मॅम, मला एक सांगायला आवडेल, एक छोटीशी गोष्ट अशी सांगायला आवडेल की सक्सेसबद्दल आपण म्हणू की आता सपोज की काही जण शिकायला येतात आणि त्यांना म्हणजे असं असतं की मी या फील्डमध्ये सक्सेस होईल का किंवा मला याच्यामध्ये करिअर होईल का माझं, तर सक्सेस खूप मोठी गोष्ट आहे. कळलं की जसं आपण मार्केटमध्ये एखादी साधी छोटीशी गोष्ट पण विकत घ्यायला जातो तर आपल्याला त्याची किंमत द्यावी लागते. एखादा पेन घ्यायला गेलो तरी आपल्याला त्याची किंमत द्यावी लागते. तर सक्सेस इतकी मोठी गोष्ट आहे की त्याच्यासाठी तुम्हाला आधी मेहनत करावीच लागणार आहे. मेहनत केली तर सक्सेस मिळणार आहे. मग तुम्ही हा पूर्ण कोर्स घ्या, तुम्ही फीज भरा, तुम्ही किती एक्सपेक्टेशन ठेवा, पण जर तुम्ही त्यात मेहनत नाही केली तर सक्सेस तुम्हाला मिळणारच नाही. तर सक्सेससाठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे मेहनत आणि प्रॅक्टिस. एक्झॅक्टली, म्हणजे आपण भरपूर ठिकाणी आपण आता बघतो की ज्या स्टुडंट आहेत 50,000, 60,000, 70,000 रुपये भरतात, परंतु तिथे त्यांना काहीच प्रशिक्षण दिले जात नाही. मॅम, प्रशिक्षण दिले जात नाही असं म्हणू नाही शकत आपण. प्रशिक्षण दिले जाते, सगळेच आर्टिस्ट आपल्याप्रमाणे बेस्ट देतात. पण जसं मी म्हटलं ना की काही जण काही काही टेक्निक खूप लवकर अडॉप्ट करतात तर काही काही नाही करत, तर त्यांच्या ना कोर्सचा एक ड्युरेशन असतो की आम्ही 2 महिन्यामध्ये एवढ्या, कारण की त्यांच्याकडे स्टुडंट्स पण मॅम तेवढेच असतात, 40-40, 50-50, 60-60 स्टुडंट असतात. सो प्रत्येकाकडे एवढं पर्सनल अटेन्शन देणं किंवा प्रत्येकाला म्हणजे कव्हर करणं कुठे ना कुठेतरी राहून जातं. पण आपल्याकडे कसं आहे की आपण आपल्या बॅचमध्ये 20 स्टुडंटना शिकवतो, की मी जसं म्हटलं ना की माझ्याकडे काय की माझ्या टॅगलाईनमध्ये असं आहे की मी 100% अमाऊंट रिफंड करणार आहे, बरोबर आहे. तर माझ्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी की 20 लोकांना माझ्याकडे प्रॉपर आणि परफेक्ट काम करता आलं पाहिजे. कारण की मला एक आहे की मी त्यांना शब्द दिले की मला त्यांना अमाऊंट रिफंड करायची, ठीक आहे ना, की मला 40-40, 50-50 स्टुडंट एकत्र घेऊन अनसॅटिस्फाईड होऊन स्टुडंट्सना इथून पाठवायचं, तर ती माझ्या कामाची पोचपावती नाहीच आहे. ठीक आहे, तर माझं एक असं आहे की ज्याच्यामध्ये आपण स्टुडंट्सना चांगलं म्हणजे प्रशिक्षण पण देऊ, त्याचबरोबर त्यांची हँड ऑन प्रॅक्टिस पण घेऊ शकतो आणि त्यातनं त्यांना चांगलं ग्रो पण करू शकतो. असं आहे. एक्झॅक्टली, खूप सुंदर असे आपले जितके पण प्रश्न होते ते मॅडमनी क्लिअर केलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मॅम, नंबर 1 अकॅडमी तर तुमची आहेच, परंतु जर एखाद्या प्रेक्षकाला किंवा एखाद्या दर्शकाला एखाद्या स्टुडंटला जर तुमचा क्लास हा जॉईन करायचा असेल तर त्याच्यासाठी कशी प्रोसेस असणार आहे? हां, आता कसं असणार आहे की आता जी आमच्या जी बॅच आहे बदलापूरमध्ये 1 ऑगस्टपासून आपल्या स्टुडिओत ती बॅच ओपन होणार आहे. तर आमच्या पूर्ण क्लासचा कॉन्सेप्ट असा असतो की सगळ्यात आधी तर आम्ही बेसिक टू इंटरनॅशनल प्रोडक्ट नॉलेज देतो,
कोर्स आम्ही बेसिक टू ॲडव्हान्स देतो. त्यानंतर स्किन नॉलेज, स्किनचं नॉलेज असलं पाहिजे प्रॉपर, की तुम्हाला कोणत्या स्किनवरती कसा मेकअप करता आला पाहिजे. आय मेकअपच्या प्लेसमेंट्स तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, किती टाईप्सचे आय मेकअप आहेत, कोणत्या फेसवरती कोणता आय मेकअप सूट होणार आहे ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्यानंतर कलर व्हील झालं, की कलर व्हील तुम्हाला तुमच्या आय मेकअपचे कलर्स चॉईस करायला हेल्प करेल. त्यानंतर फाउंडेशनचे शेड्स चॉईस करायला हेल्प करेल. जर तुम्हाला या गोष्टींचं बेसिकच नॉलेज नसेल तर तुम्ही बाकीचं जे वर्क आहे, म्हणजे एक ब्राईडला वर्क करणं, कारण की आत्ता काय की लोकांना नॅचरली वर्क खूप जास्त आवडतं आणि त्याची खूप जास्त डिमांड आहे आपल्या इथे. ठीक आहे, आता आधीसारखं नाही की खूप जास्त प्रोडक्ट अप्लाय करून मेकअप केला जात होता, तर तसं आता सगळं नाही आहे. आता नो मेकअप लुकला खूप जास्त डिमांड आहे. ठीक आहे, तर त्यासाठी प्रोडक्ट नॉलेज असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि या इंडस्ट्रीमध्ये फॅशन आणि ब्युटीचे कॉस्मेटिक्सचे प्रोडक्ट्स पण आता एवढ्या छान म्हणजे लॉन्च झालेले आहेत, की कितीतरी प्रोडक्ट्स किती कंपन्यांनी खूप सुंदर लॉन्च केले. तर त्याच्यामध्ये आपण त्या प्रत्येक प्रोडक्टला यूज कसं करायचं ते आपल्या इथे शिकवलं जातं. त्यानंतर आपण ब्रायडलची जर्नी शिकवतो. ब्रायडलच्या जर्नीमध्ये आपण हळदी लुक असू दे, पार्टी लुक असू दे, मेहंदी लुक असू दे, रिसेप्शन लुक, महाराष्ट्रीयन ब्राईडसारखे लुक आपण त्याच्यामध्ये शिकवतो. त्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट टेक्निक शिकवतो, जसा एअरब्रश मेकअप झाला, वॉटर असिस्टंट मेकअप झाला, सेल्फ मेकअप झाला, स्वेट प्रूफ मेकअप झाला, तसे वेगवेगळ्या टेक्निक, म्हणजे डस्की स्किनवरती, प्रॉब्लेमॅटिक स्किनवरती, विटिलिगो स्किनवरती, हे सगळ्या आपल्या अकॅडमीची स्पेशालिटी आहे, की आपण या कोर्सच्या जर्नीमध्ये या डिफरंट डिफरंट लुकवरती या डिफरंट डिफरंट टेक्निक शिकवतो, की जेणेकरून आपल्या स्टुडंटला आर्टिस्ट म्हणून ग्रो करतानाही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, ब्राईडला काम करतानाही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे, किंवा त्यांना त्यांचे क्लासेस अकॅडमी ओपन केली तर स्टुडंट्सला शिकवण्यासाठी प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. तर मग या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण हा कोर्समध्ये एवढं सगळं इन्क्लूड करतो. त्यानंतर बेसिक टू इंटरनॅशनल 10 हेअरस्टाईल शिकवतो आणि सारी ड्रेपिंग, की जी ही पूर्ण जर्नी आहे, की जी ब्राईडल जर्नी आहे ती आपण या कोर्समध्ये कम्प्लीट करून घेतो. असा हा आपला पूर्ण 45 दिवसांचा कोर्स आहे, की जो 1 ऑगस्टपासून सुरू होणार. ठीक आहे मॅम, आता तुम्ही कोर्सेसबद्दल तर आम्हाला पूर्ण डिटेल सांगितलं, आता सर्टिफिकेट्स वगैरे याबद्दलही सांगा. म्हणजे सर्टिफिकेशन, जसं की क्लास कम्प्लीट केला, म्हणजे हा 45 डेजचा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर आम्ही स्टुडंट्सच्या एक्झाम घेतो. एक्झाममध्ये आम्ही एक संपूर्ण ब्राईडल लुक त्यांच्याकडनं क्रिएट करून घेतो. त्याच्यावरती आम्ही स्टुडंटना नंबर्स देतो, 1, 2, 3 असे नंबर्स येतात आमच्या अकॅडमीमध्ये. त्याच्यामध्ये आमची थिअरीची नोटबुक असते, पुन्हा आमचं प्रॅक्टिस सेशन असतं, रोज क्लासमध्ये येण्याची प्रेझेंटी असते, आणि त्यानंतर ओव्हरऑल त्यांची जर्नी आणि तो ब्राईडल लुक त्याला आम्ही कम्पेअर करून सगळ्या गोष्टींना नोटीस करून आम्ही सर्टिफिकेशन डे ठेवतो. त्या दिवशी आम्ही स्टुडंट्सना सर्टिफिकेशन करतो. आणि एक सुंदर अशी मोमेंट तुम्हा सर्वांसोबत शेअर करावीशी वाटते, ते म्हणजे आपल्या बदलापूरमध्ये भरपूर असे मेकअप आर्टिस्ट आहेत, परंतु मॅडमना इथे आवर्जून बोलवण्यामागे असं आहे की आम्ही, मॅडम मी लास्ट टाइम तुमच्या अकॅडमीमध्ये व्हिजिट केलेलं, त्यावेळेला मी तिथे बघितलं की 30-40 स्टुडंटचा लाईव्ह क्लास हा तिथे चालू होता. तर आम्ही नेहमी तुमच्या इथे येतो शूट करायला, आपल्या बदलापूरच्या माध्यमातून मी येते किंवा आपले प्रतिनिधी येतात, तर आज फर्स्ट टाइम तुम्ही आपल्या बदलापूरमध्ये मुलाखत देण्यासाठी आलेले आहात, कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. आणि आपले बदलापूरचं आरजी ब्राईडल स्टुडिओ सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून नातं आहे, की आमच्या पहिल्या स्टुडिओचं प्रमोशनसुद्धा आपले बदलापूरने केलं होतं, आणि खूप छान प्रतिसाद मिळतो आहे त्यांच्याकडनं. आणि खूप आभार मानेल की ते इतकं छान काम करत आहेत, की म्हणजे प्रत्येक बिझनेस असू देत किंवा राजकारणाच्या बातम्या असू देत, इतक्या छान पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहे. सो तुम्ही नेहमी येता आणि आज आम्ही आलोय, सो खूप जास्त छान वाटतंय. आणि खूप मस्त इंटरव्ह्यू तुम्ही केला आणि भारी वाटतं एकदम. तर आपण बघत आहात की म्हणजे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सगळ्या प्रेक्षकांना फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जे आपण आपल्या बदलापूरमधले नंबर 1 काही अकॅडमीज आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, परंतु भरपूर वेळेला तुम्ही डायरेक्टली बोलू शकत नाही त्या व्यक्तींना. तर आम्ही आपल्या बदलापूरच्या माध्यमातून तुम्हाला त्यांच्यासमोर इथे त्यांना तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तुमचे काही कमेंट असतील, क्वेश्चन असतील, तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच करा. परत एकदा आभार मॅम तुमचे आपले बदलापूरमध्ये आल्याबद्दल, आणि अपेक्षा करतो की अजून येणाऱ्या काळामध्येही तुम्ही आपल्या बदलापूरसोबत असेच कनेक्ट राहाल. आणि एकदा आपण मॅडमला खूप खूप शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी, कारण मॅडमचा स्टुडिओ आणि मॅडम जर अजून उंच थरावरती जो स्टुडिओ आहे आपला तो गेला, नाव झालं, तर नक्कीच आपल्या बदलापूरचं नावही मोठं होणार आहे. नक्की होईल, नक्की. छान, म्हणजे एकदम आनंदमयी वातावरणामध्ये इथे तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकतात, छान अशा जर्नीमध्ये तुम्ही तुमचा मेकअप कोर्स हा इथे कम्प्लीट करू शकता. तर स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपण नंबर दिलेले आहे, तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा एकदा आरजी ब्रायडल स्टुडिओला. तर आज आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण प्रयत्न केला आरजी ब्रायडल स्टुडिओच्या ओनर
राजश्री गोसावी मॅम यांना तुमच्यासोबत डायरेक्टली कनेक्ट करण्याचा आणि भरपूर असे छान छान प्रश्नही आपण त्यांना विचारले. असंच जर तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि बघत राहा आपले बदलापूर. आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण अनेक अशा यंगेस्ट वन पर्सनॅलिटीला तुमच्यासोबत इंट्रोड्यूस करणार आहोत. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. धन्यवाद मॅम. धन्यवाद.